नमस्कार श्रोतेजन, आज मी आपणास अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या या रचनेचा ठेक्यातील व्हिडिओ आपण काल पाहिलाच असेल। आणि आज आपण या रचनेचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशन सहित प्रत्येक चरणाचा विस्तार आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी राग भूपेश्वरी विषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात। राग भूपेश्वरी हा कोणत्याच थाटाअंतर्गत येत नाही। पंडित बातकंडेंजी ज्यांनी ते 10 थाटांची निर्मिती केली त्यामध्ये हा कोणत्याच थाटाअंतर्गत हा राग येत नाही। म्हणजे या रागाचे स्वर त्या थाटांच्या अंतर्गत येत नाहीत। जाती ओढव ओढव आहे, वादी पंचम आहे, संवादी स्वर षडज आहे आणि गायनाची वेळ सकाळी 6 ते 9 म्हणजे सकाळची आहे या रागाची गायनाची वेळ। अशा रीतीने आपण इथं जे आपणास लागते तेवढी माहिती पाहिलेली आहे। राग भूपेश्वरीची पूर्ण माहिती ही राग श्रृंखला या भागामध्ये आपण सर्व रागांची म्हणजे ज्या मला गुरुजनांकडून विद्या अवगत झालेल्या राग आहेत ते यूट्यूबवर आपण टाकलेले आहेत। राग श्रृंखला म्हणून या भागामध्ये आपणास ती मिळेल। तर आता बाकीचा पुढील भाग आणि आपणास आपण बुक्स तयार केलेले आहेत, 7-8 बुक तयार आहेत, त्यातले 4 नोटेशनचे बुक्स आहेत। प्रत्येक बुक्समध्ये 10-10 अभंग दिलेले आहेत। असे 4 बुक्स तयार आहेत आणि 3 बुक हे राग परिचय म्हणजे त्या रागाविषयी एखाद्या रागाविषयी पूर्ण ज्ञान त्या 3 पुस्तकांमध्ये दिलेले आहे। ते 3 बुक्स आहेत, एका बुक्समध्ये 10 राग आहेत अशा रीतीने। आणि ई बुक आहे ते आपण आपल्या मोबाईलवर हे बुक्स लगेच व्हॉट्सअप नंबरवर किंवा मेल ID वर आपल्या पाठवल्या जाईल। आणि एक पुस्तक संगीत परिचय म्हणून आहे। अशा रीतीने 7-8 पुस्तकं आहेत। कोणाला लागली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क नंबर दिलेला आहे। आता आपण सर्वप्रथम भूपेश्वरी रागाचे आरोह आणि अवरोह पाहू। आता सुरू करताना गायली जाणारी छोटी आलापी याचं नोटेशन सारे गा पा दा पा दा पा ग रे ग सा ध ध प ध सा आणि सुरू करायची। 7व्या मात्रेच्या अगोदरच थोडीशी ही रचना सुरू करायची। अवघीच हे शब्द थोडा फास्ट घ्यावा लागतो म्हणजे बरोबर 7व्या मात्रेपासून 7व्या मात्रेच्या थोडं अगोदर सुरू होतं। बरोबर पुढं मी दाखवतो आपणास कसं आहे ते। अवघीच तीर्थे घडली एक वेळा, सारे गा पा धा धा पा धा पा ग पा ग रे सा। अवघीच तीर्थे घडली 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 एक वेळा,
ह्याच्या दोन जागा आहेत, कोणती तुम्हाला सोपी वाटेल ती ऐका, आता मी सांगतो. सारे गा पा धा धा घडली एक वेळा, पपा धा पग पग रे सा घडली एक, पपा धा पग पग रे सा. सारे गा पा धा धा पपा धा पग पग रे सा. अशा रीतीने आता पुढील भाग चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागा डोळा देखील या, पग रे सा ध ध प ध सा सा. चंद्रभागा डोळा देखील या. आणि पुढे अवघीच पापे गेली दिगंतरी, सारे ग प ध ध पग ध ध प ग रे सा. अशा रीतीने आणि याची शेवटची स्टेप अशी घ्यायची. आता ही पहिली स्टेप, सारे ग प ध ध पग ध ध प ग रे सा. फक्त गेली दिगंतरी एवढा शब्द वेगळा घ्यायचा आहे. आता गेली दिगंतरी, गे गेली दिगंतरी साध पग प प अवघीच तीर्थे गेली दिगंतरी. म्हणजे काय होतं, पुढचं चरण उचलायला सोपं जातं किंवा नाही घेतलं तरी चालेल, पण खाली आल्यानंतर पुढचं चरण घ्यायला थोडी कसरत करावी लागते. त्यासाठी हे आणि ह्याशिवाय याची स्टेपसुद्धा पडती एक, गेली गेली दिगंतरी अशा रीती. आता ह्याच्या पुढं वैकुंठ पंड एक वेळा मी म्हणून दाखवतो ह्याची स्टेप कशी गायची आणि मग तुम्हाला नोटिशन सांगतो. वैकुंठ पंढरी देखी, आता ही पहिली स्टेप आहे. प प ध सा 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 रे ग रे सा ध प वैकुंठ पंढरी, प प ध सा रे ग देखिलिया, सा रे ग रे सा ध प देखिलिया, सा रे ग रे सा ध प. अशा रीतीने वैकुंठ पंढरी देखिलिया आणि नंतर देखिलिया, बाकी सेम तसंच, फक्त देखिलिया देखिलियाची दुसरी स्टेप. वैकुंठ पंढरी देखिलिया ध ध प ग रे सा देखिलिया ध ध प ग रे सा. आणि नंतर परत अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी अशा रीतीने. आणि वैकुंठ पंढरी देखिली हे त्याचं ध्रुवपद. आता तिसरे चरण, अवघिया संता एक वेळा भेटी, ध प ग प ध ध प ध प ग प प ग प ध प ध ध ध प ग प ध ध प ध प ग प प. अशा रीतीने आता पुढे आणि नंतर कुंडलिक दृष्टिया पग रे सा ध सा कुंडलिक दृष्टिया. नंतर अवघीच पापे गेली दिगंतरी,
आता पुढे तुका म्हणे जन्म आल्याचे सार। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, पद सध सा रे ग रे साध प, पद सध सा तुका म्हणे जन्म आल्याचे रे ग रे साध प सार्थक। अशा रीतीने आणि आता आलापला सुरुवात करायची। सा रे ग प ध ध प, पद सा ध प, ग रे ग सा ध ध, पद सा रे ग रे ग प ग प ध ध प, पद सा पद सा रे ग रे ग प ध प ग रे ग सा ध ध प ध सा। अशा रीतीने आपण आलापचा या अभ्यास पाहिलेला आहे। आलाप काय अशीच आली पाहिजे अशातलाही भाग नाही, फक्त रागाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, बाहेरचे स्वर आले नाही पाहिजेत, अशीच गायली पाहिजे, अशातला काय भाग नाही। आपणास येत असेल त्या पद्धतीत गायली तरी चालेल। चला आता पुढे आपण तानांचा अभ्यास पाहू। तुका म्हणे जन्म, आता आपण ठेक्यात ताना पाहू। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म सा स रे रे ग ग प प ध ध स स स स ध ध प प ग ग रे रे सा सा प प ग ग रे रे सा सा। तुका म्हणे जन्म, तुका सातला सुरू होते आणि पाचला आपल्या ताना सुरू करायच्या, आणि पाचच्या आतमध्ये आपल्या त्या संपल्या पाहिजेत, म्हणजे बरोबर सातला किंवा पाचला संपल्या पाहिजेत, म्हणजे तुका बरोबर तुका म्हणे जन्म आल्या, म्हणजे बरोबर सातला आपल्याला ते उचलायला येतं, म्हणजे पाचपर्यंत ताना संपल्या पाहिजे। त्याच्या पुढं गेलं की मग आपल्याला तुका म्हणे जन्मा हे म्हणता येत नाही, मग परत वळून येतोपर्यंत पुढं काहीतरी म्हणावं लागतं अशा पद्धतीने। आता पहिली तान बघितलेली, आता दुसरी तान पाहू आपण। सा रे रे सा ग ग रे ग ग रे प प ग ध ध प ध ध प स स। तुका म्हणे जन्म, तुका म्हणे जन्म सा रे रे सा ग ग रे ग ग रे प ग ध ध प ध ध प स स। तुका म, अशा रीतीने तुका म्हणे जन्म। आता तिसऱ्या नंबरची तान पाहू, आणि तुका म्हणे जन्म इथपर्यंत म्हणायचं, आणि आल्याचे सार्थक म्हटलं तरी बरोबर पाचपासूनच ताना सुरू होतात। आता तू म्हणला एकदा पूर्ण म्हणू। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आलं का इथं संपलं, इथून ताना सुरू करायच्या अशा रीतीने। आता आपण तिसऱ्या नंबरची तान पाहणार आहोत। तुका म्हणे जन्म सा सा रे रे ग ग प प ध ध सा 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 ध ध प प ग ग रे रे सा सा रे रे सा सा ग ग रे रे प प ग ग ध ध प प सा सा रे रे सा सा ग ग रे रे सा सा ध ध प प ग ग रे रे सा सा। तुका म्हणे जन्म, अशा रीतीने आपण हा सुद्धा अभ्यास पाहिलेला आहे। आता पुढील भाग पाहू आपण। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तरी तू म्हणला एकदा ताना गाऊन दाखवतो। तुका म्हणे जन्म सा सा रे रे ग ग प प ध ध सा 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 ध ध प प ग ग रे रे सा सा प प ग ग रे रे सा सा। तुका म्हणे जन्म दुसऱ्या नंबरची सा 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 रे रे सा ग ग सा रे रे सा ग ग रे ग ग रे प प ग ध ध प ध ध प सा सा। तुका म्हणे जन्म, अशा रीतीने तिसऱ्या नंबरची। तुका म्हणे जन्म सा सा रे रे ग ग प प ध ध सा 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 ध ध प प ग ग रे रे सा सा रे रे सा सा ग ग रे रे प प ग ग ध ध प प सा सा ध ध रे रे सा सा ग ग रे रे सा सा ध ध प प ग ग रे रे सा सा। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक। आता इथपर्यंत आपण
ह्याचा भाग पाहिलेला आहे नोटेशनचा. आता विठ्ठलची एक देखील या, याचं नोटेशन पाहू आपण. विठ्ठलची एक देखील या, द प ग प ध ध विठ्ठलची एक, द प ग प ध ध देखील या. आता देखील या हा शब्द महत्त्वाचा आहे. दे देखील या पग ध प ग रे सा पग ध प ग रे सा देखील या. आणि यानंतर मग अवखीच पापे गेली दिगंतरी. आता मी तुम्हाला याचं ध्रुवपद ठेक्यात म्हणून द. वैकुंठ पंढरी देखिली या, वैकुंठ पंढरी देखिली या, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी, अवघीच पापे गेली दिगंतरी. अशा रीतीने आपण आज या रचनेचा अभ्यास पाहिलेला आहे. ही रचनेचा अभ्यास करत असताना ठेक्यातील रचना जरूर ऐका, म्हणजे त्याच्या सर्व जागा आपल्या लक्षात येतील.